नवीन पनवेल येथील सीकेटी विद्यालयातील विद्यार्थ्यांचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा शुक्रवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। विद्यार्थ्यांनी यावेळी सांस्कृतिक नृत्य सादर केलं। मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना यावेळी पारितोषिक वितरणही करण्यात आले। नवीन पनवेल येथील सीकेटी विद्यालयातील विद्यार्थ्यांचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा शुक्रवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। कामगार नेते महेंद्र घरत, जे एच अंबानी स्कूलच्या माजी मुख्याध्यापिका उर्मिला गानू यांच्या हस्ते या सोहळ्याचं उद्घाटन झालं। यावेळी नगरसेवक लतीफ शेख, नगरसेविका स्मिता पाटील, सीकेटीचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण, मानसी अळतेकर, श्रद्धा अय्यर, अर्चना पाटील आदी मान्यवर, शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरणही करण्यात आलं। यावेळी जे एच अंबानी स्कूलच्या माजी मुख्याध्यापिका उर्मिला गानू यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। आज मला इतके दिवस आम्ही सीकेटी हायस्कूल नवीन पनवेल हे नाव नुसतं ऐकून वाचून होतो, पण त्या शाळेमध्ये येण्याची संधी आज मला या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी दिली, त्याबद्दल मला इतका आनंद होतो की मला असं वाटतंय की या नव्या वर्षाची एक नवी उपाधी मला काहीतरी मिळाली आहे या वर्षाला असं मला वाटतं। खरोखरीच मी इथे आल्यापासून बघतीये आज समाजामध्ये जे काही आपल्याला दिसते, जी नीतिमूल्य ढासळत चाललेली आहे समाजामध्ये, माणसाला माणसाची ओळख राहिलेली नाहीये, हे चित्र अशासाठी आहे कारण आमचं लक्ष फक्त आयक्यूवरती होतं। खरं तर आपण एसक्यू आणखी भावनांक म्हणजे इक्यू याच्यावरती पण कॉन्सन्ट्रेशन करायला पाहिजे। सोहळ्यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रादेशिक आणि सांस्कृतिक नृत्य सादर केले। ही आहेत या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे। पानी पानी तानी तानी थोड़ी बात।